स्पेशल मध्ये माझ्या सर्व शेतकरी मित्रांचे हार्दिक स्वागत। आज आपण मुक्त संचार गोठा व त्याचे फायदे, कमी मनुष्यबळात जास्त दूध उत्पादन यांची आपण सखोल माहिती घेणार आहोत। मित्रांनो, शेतीला जोडधंदा जर विचारात घेतला तर तो म्हणजे दुग्ध व्यवसाय, आणि अशाच दुग्ध व्यवसायातून महिना निव्वळ नफा 1,25,000 रुपये कमवणाऱ्या मुक्काम पोस्ट हिंगणी दुमाला, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर येथील हॅपी काऊ डेअरी कंपनी प्रायव्हेट लिमिटेड मुंबई यांच्या हिंगणी ब्रँचचे चेअरमन श्री अनिल भोसले पाटील व त्यांचे बंधू श्री संतोष भोसले पाटील या दोन्ही प्रगतशील शेतकरी व दुग्ध व्यावसायिकांना आपण भेटत आहोत। मित्रांनो, या व्हिडिओमधील माहिती आवडली तर लाईक करायला विसरू नका। तुमची एक लाईक आमच्यासाठी फार महत्त्वाची आहे। चला तर मग जास्त वेळ न घेता श्री अनिल भोसले चेअरमन यांना आपण भेटत आहोत। चेअरमन नमस्कार। नमस्कार चेअरमन, तुम्हाला या ओपन गोठ्याची संकल्पना सुचली कशी याची आम्हाला थोडी माहिती द्या। यापूर्वी आपल्याकडे एक बंदिस्त गोठा होता। बंदिस्त गोठ्यामध्ये आमच्याकडे 4 ते 5 गायी होत्या। गायींना भरपूर मेंटेनन्स यायचा। बाई लेडीज लोकांना काम भरपूर यायचे। कामामुळे घरातली माणसं त्रासली गेली आणि नंतर तुम्हाला अशी संकल्पना केली की आपल्याला दूध व्यवसाय नको आहे, म्हणून त्यानंतर आम्ही एक गोठा बंद केला गेला। नंतर एक शेजारी पाजारी आमचे काही जोडीदार पाडळी गावामध्ये काही गोठे भरपूर आहेत, तिथे जाता येतात। आम्ही एक ओपन गोठ्याची संकल्पना पाहिल्यानंतर आमच्या मनात पर्याय आला की दूध व्यवसायाशिवाय आपल्याला पर्याय नाही, म्हणून आम्ही परत ओपन गोठ्याची संकल्पना सुचली। आम्ही 2 ते 3 वर्षापूर्वी ह्या ओपन गोठ्याची हिंगणी गावामध्ये पहिल्यांदाच आमचं संकल्पना होता, पहिल्यांदाच सुरुवात केली आम्ही। संकल्पना केली ओपन गोठ्यानंतर केल्यानंतर आमच्याकडं पहिल्यांदा सुरुवातीला 5 गाय होत्या। 5 गायच्या नंतर आम्ही धीरे धीरे 20 गायांच्या पोचलो। 20 गायांच्या नंतर तुम्हाला म्हणतो आम्हाला मस्टडीज, तुम्हाला म्हणतो इतर खर्च झिरो मेंटेनन्स यायला लागला। त्यानंतर आम्ही मी तर गोठा बनवला, मी माझ्या जोडीदारांना सुद्धा 1-2 गोठे बनवून दिले आणि अजून सुद्धा 9-10 गोठे आम्ही गावात बनवणार आहेत, ही संकल्पना माझी आहे। चेअरमन, तुमचा पहिला साधा जो गोठा होता त्याच्यानंतर तुम्ही दूध व्यवसाय काही काळापुरता थांबवला आणि नंतर ओपन गोठ्याची संकल्पना चालू केली, तर तुमच्या दूध उत्पन्नामध्ये काही फरक झाला का? यापूर्वी आमच्याकडं 4 ते 5 गाय असायच्या, 17 ते 18 लिटरच्या पुढे दूध निघत नसे। कायम मस्टडी असल्यामुळे, गायांना कायम आजारी असल्यामुळे कायम सातत्यानं खर्च असल्यामुळे माणूस वैतागला जातो। त्यानंतर आम्ही ओपन गोठा बनवला, त्याच पद्धतीच्या गाया विकत घेतल्या 5 आणि तुम्हाला त्याच्यावर प्रयोग साध्य केला। जी 18 लिटरची गाय आहे ती आमच्याकडे 25 ते 26 लिटर दूध देते, झिरो मेंटेनन्स येत असल्यामुळे आम्ही 5 गायांच्या 22-23 गायांच्यावर ठेपलो आणि तुम्हाला सर्व गाय आमच्या ज्या गोठ्यामध्ये आहे हे सर्व 22-23 लिटरच्या पुढं आहेत, एकही गाय 20 लिटरच्या आत नाही। ओपन गोठा केल्यानंतर एक गायीच्या मागं कमीत कमी 1 वेळेस 2 ते 3 लिटर दूध वाढलं जातं। तुम्हाला एवढा आपल्याकडून एवढा फायदा होतो हे 100% खरं आहे। आता सध्या तुमचं दूध किती जातं? आमचं आता सध्या एक टायमाला तुम्हाला आता आमच्या 17 गाय पिला आहेत। आमचं एक टायमाला 151-155 पर्यंत भरलं जातं। दिवसभरातलं 24 तास सध्या तुम्हाला 300-302-304 असा दूध आमचा आहे। सध्याच्या बाजार भावानुसार किती बाजार भाव मिळतो? सध्या आम्हाला 26 रुपयापर्यंत रेट पडतो, 25 ते 26 हजारमध्ये रेट पडतो। 300 लिटर दूध असल्यामुळे आमचं रोज 750-725 रुपयाच्या भावाने दर 7,500 रुपयाचं दूध होतं। इतर खर्च आम्हाला 3,000 येतो। त्यानंतर तुम्हाला आम्हाला मोबदल्यात इतर बाजूक जरी खर्च डॉक्टर बिक्टर धरले तर 500 रुपये खर्च होतो। आम्हाला नीट ह्या गोठ्यामध्ये रोजचे 4,000 रुपये राहतात। 4,000 गुणिले जर महिन्याचे 30 दिवस केले तर 1,20,000 रुपये आम्हाला निव्वळ नफा राहतो। चेअरमन, मी आत्तापर्यंत बऱ्याचशा गोठ्यावर फिरलो, त्या गोठ्यावरल्या दावणी आतल्या साईडने थोड्या चौकोनी असतात, परंतु तुमची दावण ही अत्याधुनिक पद्धतीची आहे, त्याची आम्हाला थोडीशी माहिती द्या। ही दावण यापूर्वी वीट बांधकामात दावण असल्यामुळे चौरस राहायची। त्यानंतर तो म्हणतो मी बऱ्याच ठिकाणी चौरस दावणमध्ये सांदे कोपऱ्याने 4 तासा शिल्लक राहत असल्यामुळे त्या ठिकाणी बुरशी तयार व्हायची आणि गाय आजारी पडायची। हे बऱ्याचशा गोठ्यामध्ये ओपन असेल किंवा बंदिस्त असेल ह्या बऱ्याचशा गोठ्यामध्ये त्या ठिकाणी हे निदर्शनामध्ये आल्यानंतर मी असं संकल्पना केली आपण काहीतरी वेगळं बनूया आणि मग मी ही संकल्पना केली ह्या परिसरात सर्वप्रथम ही दावण मी बनवली। त्याच्यामध्ये चारा हलता राहतो, कसल्याही पद्धतीने जर कसल्या गायीने जर हलवली तर ते चारा थोडा जरी असला तर हलता राहतो, त्याला बुरशी होत नाही, त्याच्यामुळे गायीचं आजार पण कमी होतं। आतल्या बाजूने 1/2 गोल आकार असल्यामुळं चारा खाण्याची सुविधा बी सोपी होती आणि त्यानंतर तुम्हाला बुरशी होत अजिबात होतच नाही। त्यामुळे सर्वांनी सर्व ओपन गोठ्यामध्ये अशीच दावण बनवावी, त्यामुळे मेंटेनन्स खर्च कमी येईल, हे 100% खरं आहे। साधारणतः गाई तुम्हाला आता 2 ते 2.5 वर्षाची आहे, पहिले वेध झालेलं आहे, पहिले त्याला जिने 30 ते 32 लिटर दूध दिलेलं आहे।
किंवा तू आणि घरची गाय असल्यामुळं तू घरची गाय असल्यामुळं तिला मेंढरेज अजिबात 0% मेंढरेज येतो. सर्व लोकांनी घरच्याच गाय बनवावी. घरच्या गायला वातावरण शूट होतं. शूट झाल्यानंतर त्या गायीला शेवटपर्यंत खर्च येत नाही. बाहेरच्या गाय आणल्यानंतर त्याला वातावरण शूट होत नाही. एक एक दोन वेळात फसले जातात म्हणून गोठे फेल जातात. घरच्या कालवडीत जर चांगला जीव लावला तर 12 महिन्यात लागवडीला येतात. 14 ते 16 महिन्यात गाय जर लागवड 12 महिन्यात लागवड केली 17 ते 18 महिन्यात वेली जाते. तुम्हाला घरचा जर कालवड चांगला जीव लावून जर बनवला तर तुम्हाला घरच्या कालवडीला मेंटेन येत नाही आणि खरा नफा तेवढाच राहतो. म्हणून सर्व लोकांनी घरच्याच कालवडी बनवावी. या संपूर्ण मुक्त संचार गोठ्याचं व्यवस्थापन करणाऱ्या श्री संतोष भोसले पाटील यांना आपण आता भेटणार आहोत. संतोष भाऊ नमस्कार. नमस्कार. संतोष भाऊ तुमचा गोठ्यातला दिवसभराचा जो दिनक्रम आहे त्याची आम्हाला थोडीशी माहिती द्या. साधारणतः आम्ही संध्याकाळ सकाळी गोठ्याचा दिनक्रम हा आमचा 5:45 चालू होतो. सर्वप्रथम गोठ्याची सफाई होते. त्यानंतर गायीला बांधलं जातं. बांधल्यानंतर सर्वप्रथम गायीला खुराक दिला जातो. खुराक दिल्याच्या नंतर गायीला मशनीवरती कुट्टी केली जाते. संतोष भाऊ कुट्टी कोणकोणत्या प्रकारच्या गवतांची करतात? कुट्टी ही मका आणि गवत आणि हे असतं ऊस. या तीन पद्धतीची कुट्टी केली जाते. ऊसाचा शक्यतो कमी वापर केला जातो कारण हा ऊस हे गायीचे खाद्य नाही आहे. पण कमी चारा बाबी ऊसाचा वापर करावा लागतो. भरपूर असतो त्यावेळेस मका आणि निपेर गवत का किंवा कडवळ असं कोणत्याही पद्धतीचं खाद्य गायींना दिलं जातं. सकस आहार हा दिला जातो कुट्टीतून सुद्धा. त्याच्यानंतर धारा तुमच्या किती वाजता काढल्या जातात? धारा सकाळी 6 धारा कंप्लीट चालू होतात. तर त्यानंतर 7 धारा काढल्या जातात. मिल्किंग मशीनचा वापर केल्यामुळे धारा काढायला सोयीस्कर होतं आणि धारा पण लवकर निघतात. एकूण दूध किती उत्पादन होतं दिवसाचं? उत्पादन आमचं 310 ते 320. दोन्ही वेळेचं तुमचं दूध उत्पादन 310 ते 320 लिटरच्या आसपास अधिक प्रमाण आहे. हो. साधारण आजच्या बाजार भावानुसार तुमचा खर्च अर्थ वजा डेली किती प्रॉफिट राहतं? खर्च वजा जाता आम्हाला 4 ते 4,500 रुपये शिल्लक राहतात. सर्व खर्च म्हणजे तुमचा खुराकाचा असेल डॉक्टरचा असेल सर्व वजा जातो? हो. म्हणजे सरासरी महिन्याचा प्रॉफिटचा हिशोब जर काढला तर किती निघतो? सरासरी महिन्याचा हिशोब काढला तर 1,20,000 आम्हाला सरासरी प्रॉफिट प्रॉफिट राहतो. ओके. म्हणजे आज जर पाहिलं तर डॉक्टर इंजिनियर वकील लोक जे कमवतात ते तुम्ही शेतीच्या माध्यमातून कमवतात? साहजिक आहे. धंदा जर व्यवस्थित केला आणि लक्ष देऊन जर केला तर त्यामध्ये प्रॉफिट भेटणारच आहे. लक्ष देणं हा महत्त्वाचा अत्यंत काळाची गरज आहे. धारा काढल्याच्या नंतर तुमच्या गाया काय 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 करता तुम्ही त्याला? धारा काढल्याच्या नंतर आम्ही गायीच्या सडाला डिपकप लावणे. त्यानंतर गायीला कोणती गाय खात नाही किंवा काय कोणती गाय आजारी आहे पाहिलं जातं. त्याच्यानंतर गायीला सोडून दिलं जातं. गायी सोडल्यानंतर गायी ॲटोमॅटिक हौदामध्ये जाऊन पाणी पिते आणि त्यानंतर गायीच्या गोठ्यामध्ये कोणीही जात नाही कारण गायीला तो वेळ विश्रांतीचा असतो. त्यानंतर संध्याकाळी परत 5 गायी गोठ्यात आल्या जातात. त्यांना बांधलं जातं. खुराक दिला जातो. खुराक दिल्याच्या नंतर गायीची 6 कंप्लीट बरोबर 12 मशीन चालू होतं. मशीन चालू झाल्यानंतर 7 गायीचा धारा काढून होतात. त्यानंतर मेथी घास आहे आमच्याकडं. एक टाईम आम्ही कुट्टी आणि एक टाईम मेथी कुट्टी आणि एक टाईम मेथी घास पूर्णपणे मेथी घास संध्याकाळचा दिला जातो. मेथी घास खाल्ल्याच्या नंतर गायी परत सोडून दिला जातात. परत सकाळी त्यांचा दिनक्रम चालू होतो परत. संतोष भाऊ तुमच्या आज 20-25 ज्या गाय आहेत तर ह्या सर्व गायांचं व्यवस्थापन करण्यासाठी तुम्ही माणसं किती आहात? ह्या गायांचं व्यवस्थापन करण्यासाठी साधारणतः आम्ही 3 काम करतो. तुमचे पहिला जो साधा गोठा होता त्यावेळी माणसं किती लागायची आणि त्यावेळी जनावरं किती होती? साधारणतः आमचा पहिला गोठा असताना आमच्याकडे 5 ते 6 गायी होत्या. परंतु 4-5 माणसं लागायची कारण शेण उचलणे बंदिस्त पाणी पाजणे गायीला जागेवर खायला देणे सगळं तिचं व्यवस्थापन करावं लागायचं. त्यामुळे वेळ जास्त जायचा आणि त्यामुळे काय व्हायचं काम भरपूर व्हायचं आणि काम जेवढं होऊन त्यानुसार प्रॉफिटही मिळत नव्हतं. प्रॉफिट मिळत नव्हतं. गाय आजारी पडणे गाय कोब्याहून घसरणे किंवा Thank you.
जे कष्ट आहेत हे त्या महिलेचे जवळपास 100% कमी होते त्या मुक्त संचार गोठ्यामुळे. त्या घराण्यामध्ये म्हणजे ज्या गोठ्यामध्ये जेवढे लोक काम करतात त्या सर्वांचे कष्ट तिथं 100% कमी होते. दुसरा महत्त्वाचा जर विषय म्हटला तर मुक्त संचार गोठ्यामुळे गायांची प्रतिकारशक्ती चांगल्या पद्धतीने वाढते. डॉक्टरांचा जो महिन्याला खर्च गोठ्यांवरती होतो तो खर्च जवळपास 90% कमी होतो. आणि गायांची प्रतिकारशक्ती चांगली असल्या कारणाने त्या गोठ्यावरती जवळपास 10-15 लिटर दूध त्या गोठ्यामध्ये 100% वाढ होती. त्यामध्ये बंदिस्त गोठ्यामध्ये गायीची दूध देण्याची प्रतिकारशक्ती खूप कमी असते. 24 घंटे एकाच गाई एकाच जागेवर बांधल्या कारणाने तिच्या शरीराची कुठलीही हालचाल होत नाही. आणि ओपन गोठ्या असल्या कारणाने त्या गायींना असं सुंदर आणि मोहक वातावरण तयार निर्माण होतं जेणेकरून त्या 24 आवर्स आनंदी आणि उत्साही राहतात. त्या कारणाने त्यांच्या प्रतिकारशक्ती वाढल्याने दूध देण्याची प्रतिकारशक्तीही त्यांची चांगल्या पद्धतीने वाढ होते. दुसरं महत्त्वाचं जर म्हटलं तर आपले शेतकरी सकाळी डेअरीवर दूध घेऊन गेल्यानंतर दूध सकाळी घेऊन गेल्यानंतर पुन्हा वापस येणार, पुन्हा सकाळी संध्याकाळ जाणार. पण ओपन गोठ्यामुळं काय होतं का ज्यावेळेस गाई माझावर येते त्यावेळेस शेतकऱ्याच्या ओपन गोठा असल्या कारणाने ताबडतोब लक्षात येते. जर सकाळी जर गाईने माज केला असेल तर तो शेतकरी डॉक्टरांना फोन करून संध्याकाळपर्यंत ती गाय भरली जाते. आणि बंदिस्त गोठ्यामध्ये काय होतं त्या लवकर लक्षात येत नाही. आणि लवकर लक्षात न आल्या कारणाने का त्या गाईला शेतकरी 2-3 वेळेस भरावं लागतं. त्यामुळे त्याचा खर्च तिथं जास्त प्रमाणात होतो. ओपन गोठ्यामध्ये हा खर्च लगेच त्याचा कमी होऊन जातो. दुसरी गोष्ट पाण्याची वगैरे स्वच्छता असते ओपन गोठ्यामध्ये. त्यामुळं काय होतं का गाईला जेव्हा पाहिजे तेव्हा पाणी मिळतं. साधारणपणे एका गाईला 70-80 लिटर पाणी अवेलेबल पाहिजे. त्या पद्धतीने त्या गाईला तेवढं पाणी अवेलेबल होतं. आणि जे आपण टाकी बांधलेली असती तर त्यामध्ये चुना वगैरे त्या टाकीला वापरला जातो तर जेणेकरून गाईंना कॅल्शियम त्या पद्धतीने शरीराला त्यांना मिळते आणि आपल्याला दूध पण चांगल्या पद्धतीने मिळू लागते. दुसरं असे जर म्हटले तर ओपन गोठ जो गाईंचा शेण मलमूत्र वगैरे जे आहे त्यापासून जवळपास 3-4 अतिशय उपयुक्त असं खत तयार होतं का जेणेकरून तो शेतकरी स्वतःच्या शेतामध्ये त्या खताचा उपयोग करून घेतो. का त्याला बाहेरून दुसरं खत आणावं लागेल म्हणजे हे त्याचा ओपन गोठा असल्या कारणाने त्याचा महत्त्वाचा फायदा आहे. आय बटनवरती क्लिक करून शेती व जोडधंद्याविषयीचे इतर व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. या व्हिडिओमधील राहिलेली माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. बळीराजा स्पेशलमधील ही माहिती तुम्हाला आवडली तर मित्रांनो नक्कीच लाईक करा, कमेंट्स करा, शेअर करा. आधुनिक शेती व जोडधंदे याविषयी नवीन माहिती जाणून घेण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करायला विसरू नका. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.